हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। गुड मॉर्निंग गाइस, तर वेलकम बैक टू माय चैनल। सो इथे बनते आज बिर्याणी लंचमध्ये। तर बिर्याणीची तयारी करते मी। राईस सोक करत ठेवलेला आहे त्या डब्यामध्ये, दिसते तुम्हाला, बघू शकता। तर इथे मी वाटण्याची तयारी करते। तर अनियन घेतलेला आहे, मिरची, अद्रक आणि लसूण। सो हे सगळं आपल्याला तव्यावरती थोडंसं असं ब्राऊन करायचं आहे। थोडंसं ऑइल घेतलं आहे मी तव्यावरती आणि ब्राऊन करून मग आपल्याला याची पेस्ट करायची आहे। तर आधी मी ते करून घेते। सो टोमॅटो मी नंतर टाकते शेवटी, आधी हे अनियन वगैरे ब्राऊन करते, मग नंतर टोमॅटो ॲड करते। आणि गाईज, जर तुम्ही माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असणार तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका। सो इथे मी घेतलं थोडं मोठं असं टोप घेतलेलं आहे, ह्याच्यातच मी राईस जो आहे तो बनवला होता। तर तो ड्रेन करून ठेवलेला आहे मी। राईस थोडासा असा 90% इतका कुक केलेला आहे आणि थोडासा असा शिजवायचा ठेवलेला आहे मी कच्चा, 10% इतका कच्चा ठेवलेला आहे। तर त्याला आपल्याला दमवर ठेवायचं आहे म्हणून। तर ही पेस्ट केलेली आहे मी याची, तर ग्रीन दिसते आहे। तर तुम्हाला समजत असेल मी याच्यामध्ये कोथिंबीर नंतर ॲड केली होती। तर ऑइलमध्ये मी डायरेक्ट तेच घेतलेलं आहे वाटण, तर मी होल स्पायसेस काहीच टाकलेलं नाही आहे। ते माझ्या मिश्रांना अजिबात आवडत नाहीत आणि बिर्याणीमध्ये वगैरे ते सारखं हाता तोंडाखाली येतं, दाताखाली येतात ते काळी मिरी वगैरे, तर त्यांना नाही आवडत ते, तर म्हणून मी ते टाकलेलं नाही आहे। सो वाटण टाकल्यानंतर मी डायरेक्ट त्याच्यामध्ये चिकन ॲड केलेलं आहे। तर 1 मिनटं त्याला हाय फ्लेमवरती मिक्स केलेलं आहे व्यवस्थित। आणि आता आपण ह्याच्यामध्ये ड्राय मसाले ॲड करूयात। तर हळद घेतली आहे, मिरची पावडर, मीठ घेतलेलं आहे, तरी धणा पावडर घेते मी इथे, आणि हे पण आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित। तर हे मिक्स करून मी 1 ते 2 मिनटं असंच हाय फ्लेमवरती ठेवणार आहे आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये दही ॲड करूया। सो 1-2 मिनटाने मी बघितलं इथे आणि हे असं थोडंसं ड्राय झालं होतं। तर दही जी मी घेतली आहे ती फेटून घेतलेली आहे, तर बघू शकता तुम्ही। आणि कधी पण तुम्ही दही ॲड केली करणार तर ती फेटून घ्या व्यवस्थित आणि टाकल्यानंतर लगेच असं त्याला 2-3 मिनटं असं स्टर करत राहा, मिक्स करत राहा, म्हणजे ती फाटणार नाही। तर मी तेच करते। तर दही टाकल्यानंतर मी 1-2 मिनटं त्याला व्यवस्थित असं मिक्स करत होती, स्लो फ्लेम करायची आणि नंतरच दही टाकायची। तर स्लो फ्लेमवरती आणि थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये। तर हे राईस दाखवते तुम्हाला, राईस झालेला आहे इथे। तर हे चिकन पण मी शिजवलेलं आहे 7 ते 8 मिनटं। थोडंसं पाणी ॲड केलं होतं मी ह्याच्यामध्ये आणि कसुरी मेथी पण ॲड केली होती, पण मी तुम्हाला ती दाखवायची राहिली। सो आता मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये राईस टाकते वरून। तर हे लेअर करते मी, एकच लेअर फक्त, खाली भाजी आणि वरती राईस, हे असं पूर्ण स्प्रेड करायचं हे एकदाच असं टाकून। आणि राईस जो आहे तो पूर्ण टाकल्यानंतर मी ह्याच्यावरती आहे ना फूड कलर टाकते आहे। तर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही त्याच्या टेस्टमध्ये काही फरक होणार नाही आहे। तर ते दिसायला थोडं चांगलं दिसतं म्हणून मी टाकते आहे। तर ग्रीन आणि एक रेड कलर मी असं मिक्स, दोन्ही कलर मी असं ह्याच्यावरती टाकते आहे। आणि साईडनं आता आपण आहे ना हे पीठ लावूया। तर मी थोडंसं असं 1 वाटी पीठ मळलं होतं गव्हाचं आणि ते ह्या पातेल्यावरती असं ठेवून साईडनं कॉर्नरने ह्याच्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे स्टीम जी आहे ह्याच्यातून बाहेर जाणार नाही अजिबात। तर व्यवस्थित हा दमवरती शिजून जाईल राईस पण आणि चिकन पण। तर 1-20 मिनटं मी ह्याला तसंच ठेवणार आहे झाकून आणि 20 मिनटानंतर मग आपली स्लो फ्लेमवरती, हां एकदम स्लो फ्लेमवरती 20 मिनटानंतर आपली बिर्याणी रेडी होईल। तर मी इथे चेक करते कशी झाली, तुम्हाला दाखवते आता। सो वाव, राईस बघा किती छान फुललेला आहे, व्यवस्थित फुललं आहे राईस पण। आणि वरचं मी पीठ काढून टाकलं आहे, तर
ह्याच्यावरती आता मी कोथिंबीर ॲड करते. जर तुम्ही कोथिंबीर जेव्हा स्टीम करायला ठेवता तर त्याच्या आधी जर कोथिंबीर टाकून नंतर स्टीम केलं ना तर काळीपट पडते कोथिंबीर, म्हणून नंतर टाका. तर हे आता मी मिक्स करते, व्यवस्थित सगळं मिक्स करते, नंतरच सर्व करणार. नाहीतर मग ते भाजी खाली राहून जाते आणि मग नुसतं राईस येतो. तर मी व्यवस्थित सगळं मिक्स करते आणि हे ते वाढले माझ्या मिश्रांना आणि हे मला पण वाढलेलं आहे आणि माझी बेबी आहे आणि तिची फ्रेंड पण आली जेवायला तर तिला पण. तर आमचे 4 ताट मी इथे रेडी केलेले आहेत. तर या सगळेजणं जेवायला. सो गाईज, गुड इव्हनिंग. तर मी डायरेक्ट आता इव्हनिंगचं शूट केलेलं आहे. तर दिवसभर मी दुसरं काही शूट नव्हतं केलं, सो डायरेक्ट इव्हनिंगलाच मी हा कॅमेरा ऑन केलेला आहे. तर इथे साईडला मी चिकन ठेवलं आहे, तर सुक्क चिकन असं मी केलं आहे. तर त्याची रेसिपी मी खूप वेळा दिलेली आहे तुम्हाला माझ्या चॅनलवरती. तर ही इथे साईडला मी वतवल्या पण करते रोट्या तांदळाच्या, तर त्या करून घेते. आणि सुक्कं चिकन तर साईडला भाजी पण ठेवली आणि एका साईडला मी इथे ह्या रोट्या पण काढते. नऊ वाजतात आहेत आता रात्रीचे. तर माझं डिनर बनवून झालेलं आहे. सो मी दिवसभर काही शूट नाही केलं, फक्त मी बिर्याणीची रेसिपी दाखवली तेवढीच. सो लंच बनवलं तेवढंच मी तुम्हाला दाखवलं, कारण की काय झालेलं, रात्री मिस्टर थोडे बाहेर गेले होते तर ते आले डायरेक्ट 6:30. तर माझ्या मिस्टर जेव्हा घरात नसतात रात्रीचे तेव्हा मी अख्खी रात्रभर जागी असते, मला अजिबात झोप लागत नाही. सो ते 6 आले आणि मी काय कमसेकम अशी 4:30-5 माझी झोप लागली. तर मी अख्खी रात्रभर जागी होती आणि पहाटे जेव्हा 4:30-5 सो तेव्हा मी झोपली. तर इतकं माहिती ना रात्र जागरण केलं की केवढं टायर्ड वाटतं. तर सकाळी न येऊन गेले तर मी पाणी पण भरलं नाही आणि डायरेक्ट लंच बनवलं, तेच तुम्हाला दाखवलं. आणि लंच बनवून मी दुसरं काहीही शूट केलं नाही, कारण माझं हिंमतच नव्हती माझ्यामध्ये शूट करावं आणि खरंच मला खूप टायर्ड वाटत होतं. तर आता म्हटलं थोडंसं डिनर बनवलं मी तर ते शूट करू म्हटलं थोडं, सो ते शूट केलं आणि आता तुमच्याशी बोलते आहे. तर आजचा दिवस आहे ना थोडासा असं लेझी गेला माझा, तर कामं थोडीशी लेट झाली. तर कपडे वॉश पण नाही केले मी, तर काल मी केले होते सो माझे जास्त कपडे नव्हते. रात्री झोपताना जे काही कपडे घालतो तर ते वॉश केले ना की दुसऱ्या दिवशी फक्त एक एक ड्रेस निघतो, फक्त जो घरात घालतो ते. तर 3-4 असे कपडे निघतात. सो मी तेवढं असलं कामं मशीनला नाही लावत, जेव्हा जास्त असतात तर तेवढंच मी तेव्हाच मी मशीनला लावते. सो आजचं काही कपडे पण नव्हते जास्त वॉश करायचे. तर सकाळपासून फक्त झाडू पोछा केलेला आहे, लंच बनवलं आणि अख्खा दुपारभर अशी झोपली पण आहे हा मी, असं नाही की मी झोपली, असं बेडवर पडूनच फोनमध्ये पिक्चर बघत होती मी. तर तेच केलं मी अख्खा दुपारभर. आता वाजत 9 तर म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावं. तर आता मी सुकं चिकन केलं मी ड्राय आणि वतवली बनवली त्याच्यासोबत रोटी तांदळाची. तर तेच आहे आजचं डिनर. तर मिश्रांना सांगत होते थोडंसं म्हटलं बाहेर फिरून येऊया ना, की मला इतकं म्हणजे बोर होतं ना यार घरात बसून बसून, आहे ना काय असं वाटते काय शूट करावं यार, तुम्हाला रोजचं जेवण 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 दाखवावं, दुसरं काय आहे आपल्या लाईफमध्ये. सो इतकं बोर वाटतं ना असं वाटते सकाळी उठलं की तेच ब्रेकफास्ट, दुपारी लंच आणि दुपारची कामं आणि रात्री परत संध्याकाळचं इव्हिनिंग, तर तेच दाखवताना मलाच बोर वाटतं. सो मला असं वाटतं तुम्हाला पण खूप बोर वाटत असेल. त्यांना सांगत होती की थोडंसं बाहेर फिरून येऊया, थोडंसं बाहेर शूट करूया. तर हे म्हटलं की नको नुसतं रेस कशाला. तर मी यांना सांगितलं मनावलं तर ते बोल विचारलं, ते म्हटले मला की बघू उद्या जाऊन बघूया आपण वेशला काय आहे ते. तर
रवेशला म्हणजे कसं काय चाललंय, तर सगळं चालू आहे आमच्या इकडे, अनलॉक आहे, अजिबात काय असं लॉकडाऊन सारखं काय नाही, सगळं गाड्या वगैरे सगळं चालू आहे, हॉटेलं चालू आहेत, पाणीपुरीचे स्टॉल चालू आहे, सगळं चालू आहे, वडापावची दुकानं चालू आहेत, तर वाटत पण नाही अजिबात लॉकडाऊन आहे की काय असं. तर हे म्हणतात की बघू वेशला, विचारतो कोणाला तरी की कोण जाऊन आलं असेल तर बघतो. आम्ही अजून गेलो नाही वेशला वगैरे जास्त, तर कधीच मी गेली होती, झाला असेल एक महिना, तर असं काही काम होतं माझं अर्जंट तर मी गेली होती. तर आम्ही ईस्टला राहतो, तर वेशला कसं थोडंसं बाजार वगैरे असतं तिकडे, तर बाजार वगैरे नाही भरत, बट कसं थोडंसं मार्केट एरिया आहे, तर तिथे फिरायला थोडं बरं वाटतं. तर बघू म्हटलं की उद्या जाऊन बघूया आपण, तर बघू जर उद्या जर मला जायला भेटलं तर मी अख्खी शूट करेन तुम्हाला, बाहेरचं थोडं बाहेरची दुनिया दाखवते आमच्या इकडच्या. ते आले की मग आम्ही जेवून घेऊ. मी भांडी वगैरे सगळी वॉश करून ठेवली, मला काही काम नाही आता, मला थोडेसे कपडे फोल्ड करायचे आहेत, तर ते मी नंतर करून घेईन. सो आजच्या व्हिडिओमध्ये काहीही एवढं असं खास नव्हतं, फक्त तुम्हाला बिर्याणीची रेसिपी कशी वाटली तर ते मला नक्की कमेंट करून सांगा, लाईक द्या आवडली असेल तर, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा नंतर भेटते. तर हा जो साप आहे, तर घाबरण्यासारखं काहीच नाही, हा साप पाण्यातला आहे. तर माझे बाजूचे जे दादा आहेत, माझ्या मिस्टरांच्या काकांचा मुलगा, तर ते गेले ते मच्छी पकडायला आणि त्यांच्या जाळ्यामध्ये हा पाण्यातला साप आलेला आहे. तर मी बघून खूप घाबरले, मला सापाची वगैरे खूप भीती वाटते. आणि हा इथे बाजूची माझी काकसासू जी होती, माझ्या मिस्टरांची काकी, तर त्यांच्या इकडे ब्रह्मकमळ उफळले होते, तर आम्ही तिथे आरती करत होतो. तर आमच्या इकडे ना ब्रह्मकमळ ज्या दिवशी रात्रीच उफळतात ते माहिती असेल तुम्हाला, तर रात्री त्याची आरती करावी लागते. सो ते साईडला दिसतात किती वाईट असे 6-7 असे फुलं उफळली होती तिथे, आणि हार वगैरे घालून थोडीशी आरती करायची. वाजले 10:30, वाजून गेले 10:30, आणि आम्ही डिनर केलं आहे, जेवलो आम्ही. तर मी सांगितलं तुम्हाला मगाशी, आम्ही भांडी वगैरे पहिलाच वॉश केली ती, आणि थोडंसं जेवली, जास्त काय नाही, भूक नव्हती मला जास्त. तर माझी बेबी आणि मी, आम्ही दोघांनी आंघोळ केली आणि आता गुड नाईट. सो व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. सो आतापर्यंत इच्छुक आहे, बाय 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 बाय, गुड नाईट, बाय बाय.